नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मान्सून अखेर केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रातही बरसणार सरी. 6 ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार असल्याची हवामान विभागाने दिली माहिती. देशात समान नागरी कायदा लवकरच होणार लागू, केंद्र सरकारने टाकलं एक दमदार पाऊल. आणि अमरावतीत दाखल होताच राणा दाम्पत्यांविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल, नियमांचं उल्लंघन करणं राणा दाम्पत्यांना चांगलंच भोवलंय. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. मान्सून संदर्भातली आनंदाची बातमी. अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर केरळात दाखल झालाय. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. तर मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत होणार आहे आणि मान्सून 6 जून ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण आहे. उद्यापासून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागात सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी भंडाराकरांसाठी योजनांचा पिटारा खोललाय. दरम्यान त्यांनी गोसीखुर्द धरणाच्या बेटावर 5-स्टार हॉटेल तयार करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांनी भंडाराकरांसाठी योजनांचा पेटारा खोललाय. दरम्यान त्यांनी गोसीखुर्द धरणाच्या बेटावर 5-स्टार हॉटेल तयार करण्याचीही घोषणा केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तंसापासून 4 लाख लिटर इथेनॉल तयार करणारे उद्योग सुरू करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. तर यावेळी त्यांनी लाखनी आणि साकोली येथील उड्डाणपूल हे बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून देशात साकोली आणि लाखनी या उड्डाणपुलाला स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जाणार आहे. याबरोबरच या दोन पुलाला उत्कृष्ट कामगिरीचा नमुना म्हणून पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर साकोलीचा उड्डाणपूल साकोलीकरांना समर्पित करत श्यामराव बाप्पू काबगते यांचे नाव देण्यात आले आहे. तर राईस निर्यात करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार, तसेच CNG वर ट्रॅक्टर चालणार असल्याचेही ते बोलले आहेत. आणि त्यामुळे या भागातून या भागातल्या जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हे दोन्ही फ्लायओव्हर निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि मला अतिशय आनंद की हे दोन्ही फ्लायओव्हर पूर्ण झाले आहेत. परंतु हे फ्लायओव्हर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा आज मी या फ्लायओव्हरला स्वतः वरतून फिरून आलो, खालून पण बघितलं आणि हे दोन्ही फ्लायओव्हर स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचे आहेत. मला विश्वास आहे यावर्षी आम्ही उत्कृष्ट फ्लायओव्हरच्या बांधकामाकरता जो पुरस्कार देऊ त्याकरता नक्कीच या फ्लायओव्हरचा विचार करून एवढं सुंदर हे झालं आहे. याची क्वालिटी पण उत्तम आहे, एक्सपान्शन जॉईंट पण चांगलं आहे, खाली वॉटर ऑब्झर्वेशनची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम गार्डन पण तयार केलेलं आहे. आता खाली 4 लेन रोड सर्व्हिस लेन म्हणजे 6 आणि वरती 6 लेन म्हणजे साकोलीकरांना 12 लेनचा रोड मिळालेला आहे आणि त्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक सगळ्या बाहेरून जाणार आहे आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की साकोली आणि लाखनी यांना ही स्टेट ऑफ आर्ट अशी भेट या प्रसंगी मिळालेली आहे. मी साकोली आणि लाखनी त्याचप्रमाणे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातल्या जनतेचे
मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या स्मारकाचं नामकरण स्वर्गीय शामराव बापूंच्या नावाने करावं असे अनेक लोकांनी माझ्याकडे सूचना केली होती. मी स्वतः ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू झालं त्यावेळी लक्ष्मणराव मामकरांच्या सहकार्याने मी अनेक वेळा बापूंना भेटलो. ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य. नेपाळमध्ये रविवारी तारा एअरलाइन्सचं विमान बेपत्ता झालं. पायलटचा फोन ट्रॅक करत विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात नेपाळी नागरिकांसोबतच भारतीयांचाही समावेश होता. नेपाळमध्ये बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पायलटचा फोन ट्रॅक करत विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तारा एअरलाइन्सचं विमान रविवारी सकाळी बेपत्ता झालं. यानंतर बेपत्ता विमानाचा शोध सुरू झालाय. मात्र नंतर बर्फवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. खराब हवामानात नेपाळच्या सेनेचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज असलेल्या भागात पोहोचलं. आता बर्फवृष्टी थांबल्यानंतर पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. पायलटचा फोनचं शेवटचं लोकेशन ट्रॅक करत विमान शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं दमदार पाऊल टाकलंय. उत्तराखंडमध्ये समिती स्थापन झाली असून तिचा अहवाल येताच कायद्याचा मसुदा तयार होईल अशी माहिती पुढे येत आहे. देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला. याचा प्रयोग सर्वप्रथम भाजपशासित उत्तराखंडमध्ये केला जाणार आहे. केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी 5 संसदीय समिती तयार केली असून सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या समितीच्या अहवालावर आधारित कायदा अस्तित्वात येईल अशी माहिती पुढे येत आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तक विधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबिक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान राहतील. नवा कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, पारसी लॉ, इसाई लॉ किंवा अल्पसंख्याक धर्माचे अन्य कायदे रद्दबाबत होतील आणि त्याजागी एकच कायदा अस्तित्वात येईल. सुरुवातीला काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल. कालांतरानं संसदेत कायदा संमत होऊन राज्याचे कायदे केंद्रीय कायद्यात विलीन होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय राज्यघटना तयार करतानाही या कायद्याचा विचार झाला होता. शिवाय सुप्रीम कोर्टानंही वेळोवेळी अशा समान कायदे याची गरज बोलून दाखवली आहे. मात्र जमियत उलेमा ए हिंद याला विरोध केलाय. देवबंद इथे झालेल्या जमियतच्या परिषदेमध्ये या विरोधात ठराव करण्यात आलाय. पर्सनल लॉमध्ये बदल हे घटनेच्या कलम 25 मधील वाचनाचा भंग असल्याचं या ठरावात म्हटलंय. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
अभिनंदन, आपलं स्वागत। माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, यावर त्यांनी प्रतिक्रिया देत भाजप वरिष्ठांचे आभार मानले। भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारताचे यशस्वी गृहमंत्री अमितजी शहा, भारतीय जनता पक्षाचे यशस्वी अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर, जो पश्चिम विदर्भासारख्या मागास भागातून येतो, जो ओबीसी समाजाच्या व्यथा सातत्यानं मांडतो, जो शेतकरी आणि शेतमजुराची भाषा बोलतो, त्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान जो केला आहे, संधी जी दिली आहे, त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। आणि ही दिलेली जबाबदारी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याकरता, अंत्योदयापर्यंत पोहोचवण्याकरता मला शक्ती देईल। आणि त्याचसोबत विदर्भावर जो सातत्यानं अन्याय राज्य सरकारकडून होतो आहे, शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो आहे, ओबीसींवर अन्याय होतो आहे, युवकांवर अन्याय होतो आहे, त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी सुद्धा या राज्यसभेच्या माध्यमातून मला शक्ती निश्चितपणे मिळेल असा माझा विश्वास आहे। म्हणून ना सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यासह मेंढापाळ्यांच्या विकासाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही, यासह अनेक मागण्या सोडण्याकरता धनगर समाज एकत्र यावा, यासाठी 3 जूनला अमरावती येथे भव्य विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेचे आयोजन करण्यात आले। शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सेवा दल, राष्ट्रीय अध्यक्ष लालाजी देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासह अनेक दिग्गज नेते या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ता ऍडव्होकेट दिलीप एडतकर यांनी दिली आहे। धनगर कार्यकर्ता परिषद आपण घेत आहोत, ही धनगर परिषद विभागीय स्तरावर आहे। अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील धनगर कार्यकर्ते या परिषदेत सामील होणार आहेत। या धनगर जी येत आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचे धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष माननीय लालजीभाई देसाई हे येत आहेत। याशिवाय महाराष्ट्र प्रदेश यशोमतीबाई ठाकूर, आपले माजी पालकमंत्री माननीय सुनीलभाऊ देशमुख, माननीय आनंद पवार, ही मंडळी या धनगर परिषदेस उपस्थित राहणार असून मेंढपाळांच्या चराईसह त्यांचे इतर प्रश्न, त्याचप्रमाणे प्रश्न सोडवण्यास संबंधी साकडे घालणे, याशिवाय धनगर समाजाच्या राजकीय न्यायाची अपेक्षा करणे, हे सर्व मुद्दे तिथे चर्चेले जाणार आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम हा या पत्र परिषदेला जी माहिती देणे आहे, पत्रिका आपल्याला आम्ही दिलेली आहे। याशिवाय या पत्रकार परिषदेचा दुसरा उद्देश नाही, केवळ आणि केवळ धनगरांचं संघटन आणि धनगरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे हा एक उद्देश समोर ठेवून ही धनगर कार्यकर्ता परिषद होत आहे। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे। राणा दाम्पत्याला शक्तीप्रदर्शन करणं चांगलंच महागात पडलंय। राणा दाम्पत्याला नियमांचं उल्लंघन करणं भोवलंय। राणा दाम्पत्यांविरोधात आता पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालाय। राणा दाम्पत्यानं शनिवारी काढलेल्या जल्लोष मिरवणुकी प्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
हनुमान चालीसा पठणाच्या वादानंतर तब्बल 36 दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झाले. यानंतर राणा दाम्पत्याचं युवा स्वाभिमानी पक्षाकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राणा दाम्पत्यांनी त्यानंतर हनुमान पठणही केलं. कार्यकर्त्यांचा उत्साह इतका होता की रात्रभर राणा दाम्पत्याचं मिरवणूक सुरू होती. नियमानुसार रात्री 10 कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला परवानगी नसते, मात्र यानंतरही विनापरवानगी जल्लोषात मिरवणूक काढल्याने गुन्हा दाखल झालाय. उल्लेखनीय बाब म्हणजे 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणासह युवा स्वाभिमानीच्या 100 जास्त कार्यकर्त्यांवर गाडगेनगर आणि राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. नागेश्वर नगर पार्डी स्थित खेतानी इंटरप्राइजेसमध्ये मोठी आग लागली आहे. सोबतच लाखोंचा माल जळून खाक झाल्याची प्रथमदर्शी माहिती पुढे येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे. विकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.